खबर मिळताच टीम डायरेक्ट गावात धडकली आणि दोन बालकांचा बालविवाह या ठिकाणी थांबवण्यात प्रशासनाला यश आलं आहे। ही घटना आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर या गावातील। दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी येथे होणारे बालविवाह बालकल्याण विभागाच्या बालविवाह पथकाने गुरुवारी पहाटे 4:30 सुमारास रोखला आहे। चडचन राज्य कर्नाटक येथील एका 17 वर्षीय बालिकेचा विवाह गुप्त पद्धतीने पहाटे 5 वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी येथील युवकाशी होणार असल्याची माहिती चाइल्ड लाईन 1098 द्वारे जिल्हा बाल संरक्षण कक्षास मिळाली। गोपनीय माहितीच्या आधारे मंद्रूप ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन थेटे, पोलीस नाईक प्रदीप बनसोडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल आर एस शेख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, आर यू लोंढे यांचे पथक पहाटे 4:30 होनमुर्गीच्या दिशेने रवाना झाले। विवाहस्थळी तत्परतेने पाहून होत असलेला बालविवाह रोखण्यात पथकास यश आलंय। हे पथक विवाहस्थळी पोहोचले असता 17 वर्षीय बालिकेचा विवाह होत असतानाच तिच्यात 16 वर्षीय चुलत बहिणीचीही बालविवाह होत असल्याचे चौकशीत पथकास निदर्शनास आले। बालकांचा विवाह त्यांच्या नात्यातील युवकांशी होणार होता। हा बालविवाह प्रतिबंधात्मक पथकाने लापू थांबवून दोन बालिकांना बाल कल्याण समिती सोलापूर यांच्यासमोर हजर केले असता बाल कल्याण समितीने बालिकांचं बालगृहात रवानगी केली आहे। हा बालविवाह रोखण्याबाबतची यशस्वीता कार्यकारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी डॉक्टर विजय खोमणे, परिविक्षा अधिकारी दीपक धायगुडे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे।